हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो, फडणवीसांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानं केजरीवालांना अटक, चित्रविचित्र सोबती एकत्र घेत आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। दिल्लीमधल्या रामलीला मैदानावर आज इंडिया आघाडीची सभा, केजरीवालांच्या ईडी अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीमध्ये महारॅली, उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित राहणार। इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाजपचा हल्ला बोल, ठक का मेला, भाजपकडून पोस्टर रिलीज, तर अजित पवार मुश्रीफांना भाजपने त्यांच्याच घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो, राऊतांची टीका। दिल्लीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता, सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईवरून अजूनही पेच कायम। भागवत कराड अजित पवारांच्या भेटीला, भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। मोठी वहिनी आई समान असते, आमच्या आईला भाजपनं निवडणुकीमध्ये उतरवलं, माझा विरोध व्यक्तिगत नाही तर वैचारिक, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीसांमध्ये रात्री 3.5 तास खलबतं, बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि नाशिकच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव चर्चेत, महायुतीकडून भागवत कराड, विलास भुमरे, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। भाजपा आजपासून लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार, उत्तर प्रदेशच्या मेरठमधून पंतप्रधान मोदी प्रचाराला सुरुवात करणार। नाशिकसाठी उमेदवारी जाहीर नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकांचं वाटप। बीडच्या उमेदवाराबाबत ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा, एका गटाचा सुनावणींसाठी तर दुसऱ्या गटाची मेटेंसाठी आग्रह, 2 एप्रिलला मेटे पुन्हा पवारांना भेटणार। नवनीत राणांच्या पोस्टवरून राज ठाकरेंचा फोटो हटवला, शिवजयंतीच्या पोस्टवर राज ठाकरेंचा फोटो, मात्र नामांकन अर्जासंदर्भातील पोस्टवर राज ठाकरेंचा फोटो नाही। पवार गटाकडून दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंकेना उमेदवारी घोषित, मध्यरात्री लंके आणि बाळासाहेब थोरातांमध्ये 1.5 तास चर्चा, भाजपच्या सुजय विखेंशी लढत होणार। पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा, नितीन गडकरी लोकसंवाद यात्रेतून जनतेशी संवाद साधणार। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। इगतपुरीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर, शेणवडीतील 12 वाड्यांमधील स्थानिकांवर झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची वेळ। डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल उद्यापासून बंद, दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय। साताऱ्याच्या पाटणमध्ये अवकाळी पाऊस, कलिंगडसह आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता। आयपीएलमध्ये आज 2 सामने रंगणार, दुपारी गुजरात विरुद्ध हैदराबाद तर संध्याकाळी दिल्ली आणि चेन्नईमध्ये लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।